शिमगोत्सव सुरू झाला की दरवर्षी इथल्या वाडी वस्तीवर नमन खेड्यांचे सूर घुमू लागतात. कोकण म्हटलं की नमन ही त्याची खास ओळख. त्यातली गाणी, कपडे, कृष्ण, पेंद्या, गवळणी यातून लोकांचं केवळ मनोरंजन न करता या लोककलेचा वापर इथल्या लोकांनी गेल्या अनेक पिढ्यांपासून लोककल्याणासाठी केला आहे. गावकीकडे जमा होणारं धान्य असो किंवा मिळणारे पैसे, सगळ्याचाच उपयोग गावाच्या गरजांसाठी करण्याची परंपरा आजही इथल्या गावागावांमधून जोपासली जाते. रत्नागिरीतील अमोल पालिये हे गेली काही वर्ष या लोककलेची माहिती लिखित स्वरूपात येण्यासाठी मेहनत घेत आहेत. या नमनाच्या माध्यमातून गावाचा विकास कसा जातो हा मुद्दा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. रत्नागिरी, लांजा, चिपळूण, सावर्डा, देवरुख आणि संगमेश्वर या पट्ट्यात शेकडो नमनाची मंडळे आहेत. अगदी रत्नागिरी जिल्ह्यात म्हटलं तर घराघरात नमनाचे कलावंत आहेत. त्या हे घराघरात नमनाचे कलावंत असल्यामुळे नमनाची ही जे मौखिक साहित्य आहे याचं संवर्धन हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होते. त्याचं कुठेही लिखित असं साधन नाही, कुठेही त्यातली म्हणणी, गाणी, कथा, कवनं, आख्यानं कुठेही लिहिलेली नाहीत. केवळ घरात एक कलाकार तर त्याच्या पुढच्या पिढीत दोन असे ती हस्तांतरित होणारी ही लोककला आहे. या रत्नागिरी जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात सादर होते. ह्या दोन प्रकारात सादर होते, की व्यावसायिक नमन मंडळ आणि एक गावकी अंतर्गत व्यावसायिक नमन मंडळ. पूर्णतः व्यावसायिक नमन मंडळांचे जे प्रयोग सादर होतात त्यांना 25 ते 40-50 अशी प्रयोगाची बिदागी मिळते. ती बिदागी ते कलाकार आपापसात वाटून घेतात. मात्र व्यावसायिक गावकी अंतर्गत जे मंडळ आहे त्यांना जी प्रयोगातून जी बिदागी मिळते ती त्या कलाकारांना न मिळता नमन मंडळाच्या खात्यात किंवा ग्रामस्थ मंडळाच्या खात्यात ती संपूर्णतः बिदागी जमा होते. आता शिमग्यापासून मे महिन्यापर्यंत ही जी मोठ्या रकमेनं जी बिदागी जमा होते ह्या रकमेचा उपयोग ग्रामीण भागाच्या आपल्या गावाच्या विकासासाठी केला जातो. पहिलं नमन धरित्री मातेला करणाऱ्या या लोककलेत कालानुरूप बदल होत आहेत, मात्र त्यातून विणलेला माणुसकीचा धागा अद्यापही अखंडपणे इथली माणसं जोडतोय. मनोरंजनाच्या या कलेतूनही दूरदृष्टीने गावासाठी नियोजन करणाऱ्या या कोकणी माणसाला मनापासून नमन.